जीवलग मित्र, जीव की ब्रँड पराग धानवा, कारण दिवसाचा जो काही शेड्यूल असतो तो पराग धानवांना विचारून ते करत असतात आणि त्यांचा जो शेड्यूल असतो तो मात्र जयदीप पवार यांना ते विचारून करत असतात. अगदी जीवाभावाचे मात्र हे दोन मित्र. आणि आज वाढदिवस मी जयदीप पवार सरांना विनंती करतोय की प्लीज या, तुमचं आमच्या मुख्य व्यासपीठावर आम्ही सहर्ष असं हार्दिक स्वागत करतोय. आणि दोन बंधूंची जोडी, एका बाजूला पराग धानवा अपॉइंटमेंट कुठेही असल्या तरी जयदीप पवार यांना कॉल जातो की ही अपॉइंटमेंट घ्यायची आहे, घेऊया का? आणि मग तिथून जर येस कॉल आला तर मग येस. असे मात्र हे दोन जीवाभावाचे जीवलग मित्र. आणि दोन्ही चॉकलेट बॉय मॉसवनचं मात्र आपण पाहतो हे अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतात. आज वाढदिवस आहे आणि संध्याकाळचं मात्र कुठे बुकिंग आहे ते देखील इथे ते अनाऊन्स करणार आहेत अगदी थोड्या वेळात. आज त्यांचा वाढदिवस, वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला आभाळभर शुभेच्छा. आज दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. जाऊया मॅचकडे, जिथे अर्थात दुसरा सामना देखील चालू झालाय. तत्पूर्वी जाऊया मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे. पहिल्या मॅचमध्ये मात्र ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला तो म्हणजेच रोहित भोईरचा. बॅटिंग करत असताना 47 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं आणि 3 बळी याने घेतले. अर्थात मॅन ऑफ द मॅच रोहित भोईर. अजय पाटील साहेबांचं मात्र या स्पर्धेकडे इथे आगमन होत आहे. अजय पाटील सरांचं मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. वस्त्रे इथे मात्र स्पर्धा झाली, तिथे देखील भरपूर प्रेम. सहाडे या संघाचे मात्र संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. कर्णधार पद अतिशय भरपूर एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे क्रिकेटच्या माध्यमातून अजय पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं मात्र मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. ध्रुव 11 विरुद्ध के स्टारचा हा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव 11 या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः एकंदरीत त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. के स्टार संघाला आमंत्रण दिलं की 36 चेंडूंचा खेळ तुम्ही प्रथमतः फलंदाजी करा. जर आपण पाहिलं तर दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात होतोय. दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये आनंद देण्याचं वातावरण या चेंडूने निर्माण केलं, कारण महत्वपूर्ण फलंदाज जे मात्र दाखल झाले होते अर्थात ऋतिक जाधव हे मात्र इथे बाद झालेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तपासून तर अगदी पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन, फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला. म्हणजेच 2 बॉल आणि 2 धावा अशी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 2 विकेट मात्र इथे मिळाले. म्हणजेच खऱ्या अर्थानं सुरुवातीचा खेळ हा डगमगत्या स्थितीपासून सुरुवात झालाय. परंतु मी मगाशी उल्लेख केला, सुरुवात तुम्ही कुठे करता ही महत्वाची भूमिका नसून तुम्ही शेवट कुठे करता ही खूप महत्वाची भूमिका आहे. ज्या प्रकारे रोहित भोईर याने शंखनाद फुंकला मागच्या मॅचमध्ये, अगदी 4 षटक आणि 23 धावा झाल्या होत्या, ऑलमोस्ट 4 गडी बाद झाले होते, तेव्हा मात्र एंट्री झाली ती म्हणजेच मागच्या मॅचच्या हिरोची अर्थात रोहित भोईरची. आणि तदनंतर त्याने सांगितलं की एंट्री लेट परंतु ग्रेट, ज्या अनुषंगाने त्यानं काम केलं, फलंदाजी गोलंदाजी तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं. या वेळेस आपण पाहू शकाल, येता क्षणी आपण पाहू शकाल हा फटका खेळलाय विवेक दवणे यांचे मात्र हात उंचावलेत की येस ऑल राईट, इथून आलाय षटकार 6. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सरळ बॅटने अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही खेळता. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिला आणि रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आलेला मात्र हा चौकार अगदी खेळपट्टीवर लोटांगण घातलं, परंतु चेंडूला डिस्पॅच करायचं आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय 2 गडी आमचे महत्वाचे बाद झालेत, परंतु मी संघासाठी काहीतरी करून दाखवीन, ज्या अनुषंगाने मात्र दाखल झाले आणि तदनंतर चांगला स्ट्रोक खेळला. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. या 4 धाव्यांची मोहर उमटवली आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 12 धावा. अगदी शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. तर एकंदरीत आपण पाहू शकाल एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या एका चेंडूच्या खेळानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावर एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. उत्कृष्ट क्रिकेटपटू, सामाजिक कार्यकर्ते असे मात्र सर दाखल झालेत. मी मगाशीच उल्लेख केला, चहाडे गावचं एक अनमोल रत्न, चहाडे गावाला लागलेलं एक मात्र लखलखता तारा अर्थात आपण पाहू शकाल अजयजी भास्कर पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माजी प्रभारी सरपंच ग्रामपंचायत चहाडे, सामाजिक कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रिकेटपटू,
उत्कृष्ट कबड्डीपटू अर्थातच कुणबी रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मान्यश्री अजयजी भास्कर पाटील साहेब, तरुणांच्या गळ्यातलं ताई जोडणारं व्यक्तिमत्व. जिथे मात्र तरुणांना काही कमी असेल तिथे मात्र अजयजी पाटील साहेबांचं भरपूर असं योगदान असतं. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत खऱ्या अर्थानं अजयजी पाटील साहेब. विनंती करतोय साई भोईर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष योगेशजी धडपी साहेब की तुमच्या शुभ हस्ते सरांना मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेचं देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. अजयजी पाटील साहेब खऱ्या अर्थानं तरुणांना सातत्याने मात्र पुढाकार देत असतात. जिथे मात्र कमी तिथे अजय साहेब मात्र पोहोचत असतात आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट कबड्डीपटू आपण पाहू शकाल. माजी प्रभारी सरपंच ग्रामपंचायत सहाडे, सामाजिक कार्यकर्ते मी म्हटल्याप्रमाणे हे नाव नसून हे एक ब्रँड आहे. कुणबी रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मायेचं मात्र इथे पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल आणि आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक गोड आठवण अर्थातच अजयजी भास्कर पाटील साहेब. एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेट जिथे जिथे असतं तिथे तिथे पोहोचत असतात आणि त्या स्पर्धेला हातभार लावण्याचं काम जे सातत्यपूर्ण करत असतात, एक गुड ॲडवायझर आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत आणि तरुणांना मात्र खूप काही चांगले संदेश त्यांच्या माध्यमातून असतात. वस्त्रे इथे देखील सरांची भेट झाली, जिथे भरपूर प्रेम त्यांनी देखील दिलं त्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोरकार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर आता 20 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर जे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे ते म्हणजेच दुसऱ्या षटकातला मात्र आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ झाला होता. यावेळीस आपण पाहतोय योग्य ट्रॅकवरती मात्र चेंडूला हाताळलं, अतिशय चांगला टप्पा शरीरापासून दूर ठेवलं. फलंदाजाचं पदलालित्य वर्क करत नाही आहेत आणि खऱ्या अर्थानं तुमच्याकडे पदलालित्य जर व्यवस्थित काम करत नसेल तर तिथून मात्र तुम्ही तो चेंडू बिटवाल आणि जे तेच पाहायला मिळालं. चेंडू डॉट येतोय, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि यावेळीस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं अगदी खेळून काढलाय. सिंगल मिळते, या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर अर्थात 21 भारतामध्ये मात्र तरुण एक गोलंदाज आला ज्याच्या नावावर उत्कृष्ट गोलंदाज, सर्वाधिक जास्त वेग हाताळणारा गोलंदाज म्हणून अगदी कमी वयात पाहिलं गेलं. उमरान मलिक, काश्मीरची खुशबू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं आहे. खऱ्या अर्थानं पण पाहतोय खऱ्या अर्थानं एक साधी सुरुवात केली काश्मीर या क्रिकेट संघाकडून, तदनंतर IPL मध्ये वर्णी लागली सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून आणि तदनंतर भारताला रिप्रेझेंट केलं. T20 IDB मध्ये 154 किलोमीटर पर अवर स्पीड हाताळणारा गोलंदाज ठरला अर्थात उमरान मलिक. 21 क्रमांक त्याची आठवण करून देतोय. तर आमच्या या स्पर्धेकडे वळत असताना मान्यश्री संजयजी गहला साहेब महाराष्ट्र पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत, साहेबांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान इथे मात्र आम्ही करण्यासाठी विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. मान्यश्री संजयजी गहला साहेब महाराष्ट्र पोलीस ठाणे येथे मात्र कार्यरत आहेत. आज अतिशय चांगली मात्र एक जबाबदारी ते बजावत आहेत. आज 24 तास आपण सुखाची झोप घेतो कारण खऱ्या अर्थानं पोलीस हे मात्र दक्ष आहेत आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये इथे गहला साहेब येत आहेत त्यांना मात्र आमचा मानाचा मुजरा असेल. आपण पाहतोय सण होतात गर्दीतले कारण आपण पाहतोय जिथे आपले लाडके वर्दीतले साहेब अर्थातच संजयजी गहला साहेब उभे असतात आणि ज्या अनुषंगाने या स्पर्धेकडे देखील वळतायत. तर संजयजी गहला साहेब तुम्ही या, तुमचं मात्र आम्ही मुख्य व्यासपीठावर सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेची मात्र शोभा वाढली, अगदी तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली. साहेब या मुख्य व्यासपीठावर. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोरकार्डवर धावा जाऊन पोहोचतात ते म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ संपल्या अखेर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 25, म्हणजेच तब्बल 12.50 सरासरी गाठतात जिथे धावसंख्या 25 लागली जाते. येणारे 4 षटकं देखील तेवढीच महत्वाची आहेत. तर जाऊया तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र इथे चालू होईल. आपण पाहू शकाल राजू वाडांसाहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. आपण पाहतोय शेतकरी संघाचे प्रॉपरायटर राजू वाडांसाहेब ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील चालू होतोय. आमच्या सर्व स्पॉन्सरचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय. तुमच्यामुळेच ही स्पर्धा अतिशय सुंदर रीतीनं
ही मात्र दिसा आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातला दुसरा मॅच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रतीश जाधव मासवण प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने प्रभावी केलं होतं. अर्थात रतीश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आहेत तयार. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. वेगावर स्वार भन्नाट वेग, चांगला वेग मात्र आताळला आणि चांगल्या वेगासहित चांगला टप्पा देखील असणं तुमच्याकडे गरजेची भूमिका. आणि त्या अनुषंगाने रतीश जाधव याने मात्र चांगला चेंडू आताळलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर आपण तपासून पाहिले तर आता स्ट्रायकिंग एंडला आहेत ते म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर मान्य श्री संजय गहला साहेब महाराष्ट्र पोलीस ठाणे येथे कार्यरत एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने एक कार्यदक्ष असे मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या स्पर्धेकडे सरांनी इथे वेळ दिला. सर तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावर साई भोईर अध्यक्ष आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण संजयजी गहला साहेब महाराष्ट्र पोलीस यांचा इथे यथोचित स्वागत सन्मान आपण इथे करणार आहोत. तर अध्यक्ष साईजी भोईर साहेब आहेत ज्यांच्या माध्यमातून आदरणीय सन्मान्य श्री संजयजी गहला साहेब महाराष्ट्र पोलीस ठाणे येथे कार्यरत त्यांचं मात्र आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेकडे मात्र ते वळालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेची शोभा वाढली. मुख्य व्यासपीठावर आमचं मुख्य व्यासपीठ अगदी गजबजून गेलं. आज सकाळच्या 17 प्रमुख मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देत राहिले आणि या स्पर्धा मात्र पावन झाली. अगदी पहिल्या दिवसात या स्पर्धेला चांगली पसंती. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह जोडलेले प्रेक्षक देखील भरपूर प्रेम या स्पर्धेला देत आहेत. कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा अभिमानाची. यावेळेस आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर अर्थातच गहला साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान, मायेची उबदार शाल आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचं मात्र आपण पाहतोय इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय. आणि आपण पाहू शकाल पहिल्या पर्वामध्ये अनुज दी डिस्ट्रॉयर संघ मात्र आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्याच प्रोपरायटर अर्थात संजयजी गहला साहेब इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं सीझन होतं, पहिल्या सीझनमध्ये अनुज दी डिस्ट्रॉयर या संघाचे प्रोपरायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय गहला साहेब आपण पाहताय. अगदी साहेब आजच्या दिवसातला दुसरा मॅच चालू आहे जिथे मात्र बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच KK स्टार संघ मात्र बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली. यावेळी सॉफ्ट एंडने खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉईंटचा खेळाडू मात्र अगदी जीवाचा आटापिटा करत दोन धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न झालाय आणि दोन धावा देखील परिपूर्ण होत आहेत. फेकी येईल तदवरती दोन धावा पूर्ण अतिशय छान रीतीने झाल्या. दोघांमधला समन्वय अगदी महत्वाची भूमिका. मी मगाशी देखील उल्लेख केला यस नो आणि वेट तुमच्यामधला आय कोऑर्डिनेशन समन्वय ह्या सगळ्या काही गोष्टी खेळपट्टीवर असणं गरजेची भूमिका आहे. एकमेकांवरचा विश्वास खूप महत्वाची भूमिका आहे. ज्या अनुषंगाने हे दोन फलंदाज रचनात्मक खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. 3 षटकांचा खेळ संपतोय. पंच विवेक दवणे सर सांगतात की यस अर्धा पडाव संपलाय, अर्धा पडाव येणं बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा सूर्या प्रीमियर लीगचा थरार. अतिशय सुंदर ही स्पर्धा. धन्यवाद डीजे, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळी फटका फसलाय, खेळायचं होतं मात्र स्क्वेअर लेगला चेंडू मात्र आपण पाहतोय मिड ऑफला गेला जिथून सिंगल मात्र मिळतोय. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35. मागच्या षटकाच्या खेळाखेरी 32 नव्हते तर 34 धावा होत्या. गुणलेखनात आपण पाहतोय पुन्हा एकदा सुधारणा झालाय आणि 35 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर रीतीनं हा खेळ मात्र स्वीकारला जातोय. चौथं षटक गोलंदाजी
मार्कवर लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी लसित मलिंगा यांनी ओवरम क्रिकेटपासून सुरुवात केली, तदनंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने श्रीलंका या संघाला रिप्रेझेंट केलं आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मात्र आपल्याला खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि आज आपण पाहू शकाल येणाऱ्या आगामी काळात मुंबई इंडियन्स या संघाचे जे मात्र खऱ्या अर्थाने बॉलिंग कोच असतील. तर जाऊया मॅच कडे. अतिशय सुंदर क्रिकेटचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष जिथे मात्र गोलंदाजी मार्कवर जयेश माळी आपल्याला पाहायला मिळतात. तीन चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकले आणि तीन चेंडूंमागे फक्त दोन धावा खर्च केल्या, 36 धावा तब्बल फलकावरती. आणि या गडी जर आपण पाहिले तर 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. यावेळी जा देखील फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक खाली, परंतु क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे बघत राहील. पंच सागर पाटील वळतात आणि सांगतात की यस ऑल राईट, हा वन बाउन्स आलाय चौकार 4. मंगेश यांचा जर विचार केला तर जे मात्र आतापर्यंत 9 चेंडू आणि 22 धावांवरती खेळत आहेत, तर एका बाजूला त्यांचेच साथी जयेंद्र आपल्याला पाहायला मिळतील जे 6 धावांवरती खेळत आहेत. भागीदारी खूप महत्वाची भूमिका. क्रिकेटचा सामना म्हटलं तर कुठला एकटा खेळाडू तुम्हाला संघ सामना जिंकून देऊ शकत नाही. तुमचं कॉन्ट्रिब्युशन खूप महत्वाची भूमिका आणि इथे मात्र आता चांगली भागीदारी होते. यावेळीस पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात की बॅट आणि बॉलचा संपर्क आलाय, म्हणजेच इथून सिंगल लेग बाईजचे संकेत मात्र येतात. हाईट फॅक्टर मॅटर करतात असं मात्र पंचांनी म्हटलं. आणि जिथून आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरून आमचे प्रमुख मान्यवर इथून मात्र रजा घेत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आज दिग्गज मान्यवर मात्र येऊन गेले या स्पर्धेकरिता आणि त्यांच्या मात्र पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली. अगदी पहिल्या दिवसात आपण पाहतोय यावेळीच खेळायचं होतं. पंच मात्र दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. आणि इथून जर आपण पाहिलं तर हा चेंडू असेल तो म्हणजेच स्वेअर. अतिशय छान रीतीची ही स्पर्धा आपण बघतोय आणि खूप सुंदर असं आयोजन नियोजन, आयोजकांचे अथक परिश्रम आणि सर्व मान्यवर मात्र अगदी दुपारच्या सत्रात रजा घेतात, पुन्हा जॉईंट होतील नो डाऊट. अगदी दुपारचं सत्र 12:30 वाजल्याच्या सुमारास आलेत आणि आपण पाहतो या सळसळत्या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहू शकाल इथे येऊन आपण पाहू शकाल छेल मात्र सुटलाय. 4 षटकांचा खेळ जिथे संपतोय आणि 4 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 43. आदरणीय सन्माननीय श्री मुकेशजी गोवारी साहेब गावदेवी पोचाडे संघाचे संघ मालक इथे मात्र आलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल त्यांचं देखील आम्ही या मुख्य व्यासपीठावर स्वागत करू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय मुकेशजी गोवारी साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन पराग धनवा यांना की तुमच्या शुभ हस्ते. मुकेशजी गोवारी साहेब क्रिकेटचं दर्दी, जिथे जिथे क्रिकेट तिथे तिथे मात्र हे नाव पोचलं जातं, अर्थात गावदेवी पोचाडे संघाचे संघ मालक यांचं मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन आणि मायाची उबदार शाल देऊन इथे आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. भरपूर परिश्रम या स्पर्धेकरिता आणि आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर आमचे मुनीत खुडू हे मात्र पोहोचत आहेत आणि हे अविस्मरणीय क्षण टिपले जातात. संघ मालक मुकेश गोवारी, कैलास कोलेकर, प्रदीप अंधेर असे मात्र आपण बघतोय त्यातले प्रमुख मुकेशजी गोवारी साहेब मात्र पोहोचत आहेत आणि परागजी धनवा हे मात्र त्यांचा स्वागत सन्मान इथे मात्र करतात. यावेळी सरांच्या स्वागताच खातीर आलेला हा मात्र गगनाला गवसणी घालणारा लॉंग लेग मधूनचा षटकार आणि आपण पाहतोय मुकेश गोवारी साहेबांचं इथे मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे अगदी 4th षटकाचा खेळ चालू झालाय, 5व्या षटकाचा खेळ चालू झाला आणि 5व्या षटकाच्या सुरुवातीस शंखनाद लेट टू लेट परंतु ॲक्युरेट अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच आहेत फलंदाज मंगेश, 11 बॉल आणि 29 धावा यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंच विवेक दवणे भरपूर वेळ पंचांना विचारून गोलंदाजी करायचे, राईट हँड ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि आता स्वतः मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत. विवेक दवणे हे देखील दांडीला लागलेले एक अनमोल रत्न आहे. भरपूर काळ क्रिकेटची सेवा यंगचीवर दांडी या संघासाठी केली, परंतु 2018 पासून क्रिकेटपासून थोडेसे लांब झाले. षटक क्रमांक 5 चा खेळ चालू झालाय जिथे साहिल पाटील आम्हाला सांगता देतात की 2 चेंडू फेकून झालेले आहेत. यावेळी 6 चेंडू देखील चांगला हाताळला आहे. काही कमालीची गोलंदाजी इथे हाताळली जात आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर आहे ती म्हणजे आतापर्यंत 49. संजय बसवत गोलंदाजी मार्कवर, एका बाजूला फलंदाज जर आपण पाहिले तर मंगेश, एका बाजूला जयेंद्र, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
यावेळी हा फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक खाली लॉंग लॉग मधून येत आहेत आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर झेल इथे सुटलाय. अगदी शेवटच्या क्षणाला धरती मातेला झेल दान दिला. विकेट सॅक्रिफाईस मात्र एकमेकांसाठी होत नाहीये की दोन्ही देखील फलंदाज सेट झालेले आहेत. अगदी दोघांमधला समन्वय अगदी चांगला झाला नाही. एका रुळावर दोन गाड्या ऍक्सिडेंट निश्चित. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. पाचवं षटक आणि चार चेंडू यावेळेस मात्र आपण पाहू शकाल. अगदी स्ट्रायकिंग एंडला मी का आलो तर त्याचं मात्र उत्तम प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. इथे खऱ्या अर्थानं चांगला फटका मात्र खेळला. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून आसमानी टोला. षटकार सहा. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूचा खेळ आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच अब तक 56 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा हा देखील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक खाली आणि अतिशय मात्र आपण पाहतोय चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र निघून जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा सहा. राहुल भोईर कुठे असतील तर प्लीज या. राहुल भोईर आयोजक कुठे असतील तर प्लीज मुख्य व्यासपीठ राहायचं आहे. नितीन पवार आपण पाहतोय. संघ मालक मनोज फाउंडेशन या संघाचे संघ मालक नितीन पवार. उत्कृष्ट फलंदाज दांडेकर कॉलेजचे मात्र कुठलेही काम असू दे. आन बान शान दांडेकर कॉलेजचे नितीन पवार. मग मुख्याध्यापक प्रिन्सिपल हेड प्रिन्सिपल सगळे काही नंतर पहिले नितीन पवार. हे नाव मग कामं कुठेही असू दे आणि कोणाचीही असू दे. नितीन पवार यांच्याकडे जर तो मॅटर पोहोचला की मग सक्सेस. असं मात्र आपण पाहतोय नितीन पवार. अगदी आपण पाहू शकाल चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय मासवण गावचं. आणि एक एक्स फॅक्टर फलंदाज. शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करणं हा ज्यांचा रोल. अर्थातच नितीन पवार स्वतः संघ मालक मनोज फाउंडेशन. आणि मी विनंती करीन साईजी भोईर यांना की नितीन पवार सरांचा आपण इथे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मनोज फाउंडेशनचे संघ मालक मनोज हे मात्र आज आपल्यात नाहीत आणि त्यांच्याच नावानं पुरस्कृत संघ आपण पाहू शकाल. मनोज फाउंडेशन अमित पवार नितीन पवार यांचे मात्र अगदी जवळचे जिवलग आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे जिथे आता स्कोरकार्डला अगदी शेवटच्या षटकाचा खेळ चालू झालाय. नितीन पवार यांचं मात्र आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. आम्ही करतोय यथोचित सहर्ष स्वागत. एक दिलदार व्यक्तिमत्व चॉकलेट बॉय अर्थातच नितीन पवार ब्रँड ऑफ मासवन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझनला नशिबानं देखील साथ दिली. धावा कशाही येऊ देत येणं गरजेची भूमिका आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर धावा येत आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथून 4 फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 67. प्रणीत जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गुणलेखक अगदी आपण पाहतोय. साहिल जाधव यांचेच बंधू मोठे बंधू आपण पाहतोय. प्रणय जाधव चांगले गोलंदाज देखील आहेत. चांगले बॅटिंग देखील करू शकता परंतु आज गुणलेखनाच्या भूमिकेत साहिल जाधव म्हटलंय की एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्याची वर्णी आपल्या या विभागात लागली जाते. मग ह्या मोठमोठ्या स्पर्धा ज्या कव्हर करतात ज्यांच्या सुंदर हस्ताक्षरांमध्ये स्पर्धा रेखाटल्या जातात. यावेळी साव देखील फटका अगदी मात्र चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक खाली लॉंगॉनला कुठली चुकी होत नाही. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. Thank you so much.
वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं आणि त्यामधला अगदी आजच्या दिवसातला दुसरा मॅच. इथे मात्र उन्हाचं भरपूर असं प्रमाण आहे. रखरखत्या सळसळत्या उन्हामध्ये मात्र आपण पाहतो हे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. थंड पाण्याचे झार इथे अवेलेबल आहेत. मी विनंती करीन प्रत्येक संघाला, संघ मालकाला, की एक एक थंड पाण्याचा झार इथून मात्र कलेक्ट करा आणि तुमच्या डगआउटमध्ये घेऊन जावा. स्पर्धा आपली आहे, सहकार्याची गरज आहे, तर प्लीज या. थंड पाण्याचे झार इथे अवेलेबल आहेत आणि हे थंड पाण्याचं झार कलेक्ट करायचं आहे. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 7 मॅचेसचं शेड्यूल अगदी सुंदर रीतीने मात्र या स्पर्धेला रंग पाहायला मिळतात. यावेळी शॉर्ट पॉइंटला अगदी सॉफ्टने स्टीअर केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू रोहन गोवारी मात्र पुढे सरसावतोय आणि त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. फेकी आली तदवरती सिंगल मात्र मिळाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 68. आजच्या दिवसातला उच्चांक गाठला जातोय. अगदी शेवटचा चेंडू. पुढचा मॅच मी विनंती करीन मनोज फाउंडेशन आणि शेतकरी या दोन संघांना की रेडी राहायचं आहे. अगदी इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. मनोज फाउंडेशन विरुद्ध शेतकरी या दोन कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज टॉस करीता या. यावेळी षटक क्रमांक 6 सागर पाटील सांगतात की या संपलं जात आहे आणि या 6 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते पलकावरती 68. 68 धावा आणि 69 धावांचं मात्र टार्गेट. मी विनंती करतोय मनोज फाउंडेशन आणि एका बाजूला शेतकरी दोन कर्णधार या टॉस करीता. संजयजी गहला साहेब मात्र आपण पाहतोय या स्पर्धेकडून निश्चित स्वरूपात रजा घेतील आणि एकंदरीत आपण पाहू शकाल त्यांचा अमूल्य वेळ मात्र त्यांनी इथे खर्च केला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला विनंती करीन मनोज फाउंडेशन आणि शेतकरी या दोन कर्णधारांना की टॉस करीता या. एका बाजूला मनोज फाउंडेशन असेल, अमित पवार, नितीन पवार, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अतिश पवार त्यांचा मात्र संघ मनोज फाउंडेशन आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर शेतकरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आनंद वाडन साहेब आपल्याला पाहायला मिळतात, संघ मालक राजू वाडन साहेब अर्थात आनंद साहेबांचा संघ. तर प्लीज टॉस साठी या मित्रांनो. वेळ आता जास्त खर्च करू नका. आजचा पहिला दिवस थोडस उशिरा आपण आज चालू केलं ही स्पर्धा. 11:30 मात्र पहिला चेंडू पडला, त्या अनुषंगाने मात्र थोडासा वेळ कमी खर्च करा. पहिला सामना मात्र संपला. गावदेवी पोचाडे आणि तनिष फायटर जिथे मात्र विजयाचा शिक्का मुर्तब केला तो म्हणजेच गावदेवी पोचाडे या संघानं. ध्रुवी 11 विरुद्ध केके स्टार हा खेळ देखील चालू झालाय जिथे केके स्टार संघाने बॅटिंग केली आणि 68 धावा 69 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं केलंय. मी विनंती करतोय मनोज फाउंडेशन आणि शेतकरी प्लीज या. आणि रोहित भोईर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या नावावर मात्र आपण पाहतोय 48 धावा आणि 3 विकेट ज्यांनी मात्र बाद केले असा पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित भोईर अर्थातच होंडो हे मात्र कुठे असतील तर प्लीज या. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण तुम्हाला देणार आहोत आणि एका बाजूला टॉस साठी देखील यायचं आहे. मनोज फाउंडेशन आणि शेतकरी दोन कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल तर मित्र या टॉस साठी. अगदी आजच्या दिवसात जर विचार केला तर 7 सामने कव्हर करायचे आहेत, ज्या अनुषंगाने मात्र जास्त वेळ घेऊ नका. तर एका बाजूला आपण पाहतोय शेतकरी संघ असेल, एका बाजूला आपण पाहतोय मनोज फाउंडेशन.
सुशांत धानवा सरांना विनंती करतोय की प्लीज तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अतिशय चांगलं क्रिकेट मात्र आजच्या दिवसात बघायला मिळतं. अगदी तिसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पोहोचलो आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर टॉस देखील करणार आहोत. दोन संघ असतील. एका बाजूला आपण संघ पाहतोय तो म्हणजेच मनोज फाउंडेशन, एका बाजूला शेतकरी आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात होंडो हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी थोड्याच वेळात ते देखील जोडतील. तत्पूर्वी लगतचा सामना चालू राहील. आपण टॉस देखील करणार आहोत. आदरणीय सुनीलजी पांडुरंग धनवा साहेब अर्थातच माजी उपसभापती पंचायत समिती पालघर यांच्या माध्यमातून मात्र हा टॉस बॉक्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. टेल्स इज कॉल अँड इट इज हेड्स. शेतकरी या संघाने मात्र नाणेफेक जिंकलाय. एकंदरीत अगदी 2 मिनिटाच्या अवधीत आपण हा टॉस बाईट देखील घेणार आहोत. शेतकरी संघ एकंदरीत आपण नाणेफेक जिंकला. सूर्या प्रीमियर लीग 2024 अगदी पहिला सामना टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय. प्रथम फिल्डिंग असेल आमची. 6 षटकांचा मॅच आहे. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तरुणांसाठी, युवांसाठी आणि आपल्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक तरुणांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म इथे मात्र आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? काय नाही, खूप सुंदर नियोजन आहे. यस, एकंदरीत क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलं शेतकरी या संघानं. जाऊया मनोज फाउंडेशन या संघाच्या कर्णधाराकडे. जर आपण नाणेफेक जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. अगदी मनासारखी मात्र फलंदाजी देखील मिळालंय. कारण नक्कीच दिग्गज फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज तुमच्याकडे आहेत. 6 षटकांचा खेळ आहे. किती धावा मात्र जमवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा मात्र तिसऱ्या वर्षात मात्र दाखल होत आहे. या स्पर्धेची वाट कशी बघत असता? आवर्जून. या सेकंदरीत या आयोजनाबद्दल, या नियोजनाबद्दल काय म्हणाल? कमिटीचा धन्यवाद करेन, त्यांनी आम्हाला खेळायला संधी मिळवून दिली, त्याच्यामध्ये धन्यवाद. येस, तर टॉस मात्र जिंकलाय शेतकरी या संघानं आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच होंडो आपल्याला पाहायला मिळतात. तर प्लीज या, मी विनंती करतोय सुशांतजी धानवा सर या, तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे मात्र इथे देणार आहोत. अतिशय चांगला खेळ मात्र तुमच्या माध्यमातून राहिला. 48 धावा आणि 3 गडी बाद असा मात्र पहिल्याच मॅच मध्ये गावदेवी पोचाडे संघाचा मात्र आपण पाहतोय होंडो. रोहित भोईर हा मात्र आपल्याला अतिशय चांगल्या टच मध्ये बघायला मिळाला. सुशांतजी धानवा सर मात्र आपल्यासोबत जोडले जातील आणि मॅन ऑफ द मॅच हा मात्र किताब आपण रोहितला देणार आहोत. खूप छान खेळ रंगला, आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली आणि पहिल्याच मॅच मध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं की हा मीच तो रोहित भोईर, मला आयकॉन म्हणून वर्णी लागल्यानंतरचं कार्य मी कसं करून दाखवू शकतो, ज्या अनुषंगाने मात्र चांगला खेळ हाताळला. तर सुशांतजी धानवा साहेब आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच हा रोहितला देतोय. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सुंदर खेळ मात्र तुमचा रंगला. जास्त वेळ काही घेणार नाही, लगतचा मॅच देखील चालू आहे. तर पुढच्या मॅचसाठी रोहित होंडो तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. येस मुनीत कुडू, थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे जिथे दुसऱ्या सामन्याचा सेकंड इनिंगचा खेळ चालू झालाय. तर जाऊया मॅचकडे जिथे मात्र आजच्या दिवसातला दुसरा सामना चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे संघ असेल ध्रुवी 11, तर दुसऱ्या बाजूला के के स्टार संघाने मात्र चांगली बॅटिंग केली. 68 धावा जमवल्या गेल्या. 69 धावा आजच्या दिवसातला उच्चांक गाठला आणि ज्यामध्ये आता ध्रुवी 11 हा संघ पाठलाग करतोय. पहिल्या षटकाचा खेळ देखील जिथे संपला. पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 6 वरती आणि 2 फलंदाज, एका बाजूला विजय बसवत, दुसऱ्या बाजूला रतीश जाधव, 2 मात्र धुरंधर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होता तयार. एक्स्ट्रा कव्हरचा फटका खेळून काढलाय जिथे चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकांना मात्र चेंडू पकडणं भरपूर कठीण राहिलं. चेंडू निघून जातोय सीमापार. आलाय दर्जेदार हा चौकार. तर जाऊया मॅचकडे. अतिशय चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाते ती म्हणजेच आत्तापर्यंत आपण तपासून पाहिली तर 10 या धावसंख्येवरती. तर
तर जाऊया मॅचकडे जिथे पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंच सागर पाटील सर आमच्याकडे वळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे ना वाईट बॉल आलाय. या वाईट बॉलने मात्र धावसंख्या एक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. आजचा दिवस या स्पर्धेचं पहिला आणि पहिल्या दिवसात या स्पर्धेला एक चांगलं वलय मिळालंय. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मात्र उद्घाटन सोहळा देखील पाहायला मिळाला. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष. एका बाजूला के स्टार्स तर दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11. मनोज फाउंडेशन पुढचा होणारा सामना एका बाजूला आहे तो म्हणजे शेतकरी हा संघ. आणि मनोज फाउंडेशन या संघानं खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकलं आणि अतिशय चांगलं असं डिसिजन त्यांनी घेतलं की बॅटिंग. दुपारचं सत्र जरी असलं तरी काय झालं. ध्रुवी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत आता बॅटिंग करत असताना. चेंडू मात्र निर्धाव येत आहेत. 69 धावांचं तुम्हाला एक मोठे इमारत चढायची आहे. तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथून थोड्याशा धावा कमी येत आहेत परंतु विकेट जात नाहीये ही जमेची बाजू आहे. बॅटिंग करणारा संघ अगदी शेवटच्या क्षणाला देखील वेळ बदलू शकते, खेळ बदलू शकतो, परंतु ते तुम्हाला करून दाखवावं लागेल. चेंडू बऱ्याच काळ हवेत. 3 क्षेत्रक्षणाच्या अगदी मधोमध हा मात्र चेंडू पडला. 1 बाउन्स मध्ये क्षेत्रक्षण झालं आणि इथून देखील सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन द स्कोर कार्ड चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत. तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूचा खेळ साकारण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजेच विजय बसवत स्ट्रायकिंग एंडला. यावेळी हा फटका अतिशय चांगला क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. चेंडू मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय अतिशय चांगला फटका. SPL चा हा दर्जेदार षटकार 6. हाय झुमका, हाय झुमका, हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी, हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. थँक यू सो मच. 2 षटकांचा खेळ जिथे संपला. धावसंख्या आपण पाहतोय 9 सरासरीनं जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच आता फलकावरती. एकंदरीत धावसंख्या आहे ती म्हणजेच 18. आणखीन आपण पाहतोय आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर 24 बॉल आणि 51 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर रुपेशला आपण पाहू शकाल. 24 बॉल आणि 51 गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आता इथून फलंदाजांना गाडी स्पीडअप करावी लागेल. यावेळी हा फटका अतिशय चांगला क्षेत्रक्षकाखाली. विकेटचं पतन अगदी आपण पाहतोय. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतोय. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. गावचा जय दादा हाय लैड्या शिंग, नपालगर जिल्ह्यात नावलय गाजतय जय दादाच. येतो हिरोवाणी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात. येतो हिरोवाणी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण बसवत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दुसऱ्या षटकाच्या अगदी पहिल्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपल्याला विकेट पाहायला मिळाली. यावेळीच पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवे क्षेत्रक्षक खाली. आणि इथे आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला झेल मात्र सुटलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु इथे सुटलाय कॅच. आता पाहूया पुढे काय होईल. तर जाऊया मॅचकडे जिथे स्कोरकार्डला इथे झेल सुटल्यानंतर धावा मात्र जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 20. सूर्या प्रीमियर लीग 2024 असं मात्र आपण पाहतोय. एक सुंदर रीतीचा मात्र खेळ 20-24 थरार. 30 गावांमधले खेळाडू आज एकत्रित येत आहेत आणि तदनंतर लीग पद्धतीने मात्र ही स्पर्धा होत आहे. खेड्यापाड्यातील प्रत्येक तरुणाला मात्र ही संधी इथून जर वर्णी लागली की मात्र तुम्हाला फक्त प्रूव्ह करायचं आहे. तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी चालून आलेली ही नामी संधी, अर्थात
अर्थात सूर्या प्रीमियर लीग। आयोजकांचं एकच ध्येय आहे की आपल्या याच समाजातून, आपल्या या विभागातून प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे। क्रिकेट जर तुमच्या अंगीकृत असेल तर या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने तुम्ही तुमचं क्रिकेट दाखवा। आणि आज क्रिकेटला भरपूर मागणी आहे। इथून आपण पाहतो यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना आहे, अगदी मात्र प्रेक्षक जोडले जातात या स्पर्धेकरिता, आणि त्याच्यातून जर तुमचं क्रिकेट चांगलं राहिलं तुम्हाला देखील मागणी असू शकते। क्रिकेटचा हा एक आता फंडा राहिलेला आहे। आज याच विभागातले कित्येक खेळाडू आपण पाहतोय एक चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळत असतात। मनोज सांबरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, किराटचे मात्र उत्कृष्ट क्रिकेटपटू मनोज सांबरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत। किराट वरून मात्र इथे बिलॉंग करतायत आणि या स्पर्धेकडे वळतायत। त्यांचा आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावर सहर्ष असं हार्दिक स्वागत। मी साई सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ असते, सरांचं मात्र इथे मुख्य व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन आपण सहर्ष असं हार्दिक स्वागत करणार आहोत। किराट वरून मात्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे की उत्कृष्ट क्रिकेटपटू। यावेळी सर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिला परंतु प्रयत्न असफल ठरतोय। तर आपण पाहू शकाल सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान। सूर्या प्रीमियर लीग मध्ये तुम्ही आलात, दुपारच्या सत्रामध्ये तुमचं आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत। जाऊया मॅच कडे। षटक क्रमांक 3 खेळ देखील इथे समाप्तीवर येतोय। धावसंख्या जर तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 24। पुढचा होणारा सामना मनोज फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी शेतकरी या संघाने मात्र प्रथमता नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली। धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहतोय एकंदरीत 24 धावा। अठरा बॉल आणि 45 धावांची गरज आहे। प्रणय जाधव आपल्याला पाहायला मिळतात, गुणलेखक, मॅन्युअली गुणलेखक। आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल साहिल पाटील ब्रँड ऑफ बहाडोली आणि कॅमेरामॅन मुनीत कोडू, अगदी प्रोफेशनल कॅमेरा वर्क। एकही चेंडू मात्र आपण पाहतोय फ्रेमच्या बाहेर नाही, अगदी चेंडू तुमच्या अंगावर येईल की काय असं मात्र आपण पाहतोय। चित्रीकरण मुनीत कोडू पाटील नेटवर्कचा, अगदी ब्रँड कॅमेरामॅन अनुराग चव्हाण असतील, मनीष निजाई असतील, कुशल चौधरी असतील, असे पालघरला लागलेले हे सितारे आहेत। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अतिशय सुंदर कॅमेरा वर्क पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ज्यांनी स्वीकारलंय। आणि एक पाटील नेटवर्क देखील फक्त पाटील नेटवर्क नसून एक पालघरकरांचं ब्रँड बनलंय। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल। जाऊया चौथ्या षटकाचा खेळ चालू झालाय, चेंडूला स्टीअर केलं शॉर्ट थर्डमॅन मध्ये, अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूने चेंडूला फील्ड केलं आणि आपण पाहू शकाल इथून सिंगल मिळाली। या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 25। अर्धा पडाव संपला दुसऱ्या इनिंगचा, आता 17 चेंडूंचा खेळ बाकी, 44 धावांची गरज। रंग इथून मात्र तुम्हाला उधळावे लागतील। बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच धोवी 11 आपण पाहू शकाल। थोडस आता अडचणीत कारण मोठे फटके येत नाहीयेत, गोलंदाजांनी मात्र अंकुश लावलाय धावांना, टाळं लावलंय धावांना। आता येणाऱ्या काळात फलंदाजांना ती चावी शोधावी लागेल। मोठे फटके तुम्हाला इथून सादर करावे लागतील, फक्त माईकवरून बोलून चालणार नाही तर मैदानाच्या आतमध्ये अंगीकृत ते फटके तुम्हाला दाखवावे लागतील। ॲबिलिटी तुमच्याकडे भरपूर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आता करण्याची वेळ ही योग्य आहे। इथून संघाला गरज आहे, संघाची गरज जर तुम्ही भागवताय तर खऱ्या अर्थानं संघाचे महत्वाचे खेळाडू म्हणून तुम्ही ठरता यावेळेस। परंतु गोलंदाज सांगतोय की माझ्यासमोर सहजरित्या फटके तुम्ही शोधू शकत नाही, तुम्हाला त्यामागे भरपूर कष्ट घ्यावे लागतील। ज्या अनुषंगानं सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय, ऋतिक जाधव सुपर्ब लाईन ऑर लेंथ वर स्वार असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला वेग नसला तुमच्याकडे चालेल, चांगली लाईन असणं खूप गरजेची भूमिका। यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवे, क्षेत्ररक्षक मंगेश खाली, विकेटचं पतन, चांगला जज आणि चांगला कॅच, फॉल ऑफ द विकेट गॉन। वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं
या चहाडे संकुल मैदानामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 20-24 थरार. अगदी सुंदर रीतीने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बऱ्याच काळावेत, क्षेत्ररक्षक स्वतः खाली, अगदी सलगचा बॅक टू बॅक दुसरा झटका. काही कमालीची गोलंदाजी ऋतिक जाधव याने मात्र सांगून दिले की मधल्या षटकांमध्ये कसं षटक हाताळावं ही माझ्याकडे एक चांगली शैली आहे. कर्णधाराने विश्वास माझ्यावर ठेवलाय आणि तो खऱ्या अर्थाने मला सार्थ ठरवायचा आहे. सुपर लाईन ऑर लेंथनं गोलंदाजी हाताळली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजेच तिसरा, चौथा आपल्याला पाहायला मिळतोय. तीन विकेट इथे मात्र बाद झालेत. अतिशय चांगली गोलंदाजी इथे मात्र हाताळते. आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर 13 बॉल आणि 44 ची गरज, म्हणजेच या षटकात तब्बल फक्त एक आणि एक धाव खर्च केली या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी. अगदी जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल ऋतिक जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत अक्षय, एका बाजूला सागर पाटील, एका बाजूला विवेक दवणे आणि थर्ड अंपायर अक्षय नाईक आपण पाहू शकाल. मॅचकडे जाऊया जिथे शेवटचा चेंडू घेऊन येतील ते म्हणजेच गोलंदाज ऋतिक. डाव्या हाताने चांगली गोलंदाजी हातात आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिझनला आणि या मैदानाची आउटफील्ड जर आपण पाहिली तर अगदी झपाट्यानं फास्ट आहे. इथून जर बॅट आणि बॉलचा मिसटाईम जरी स्ट्रोक झाला तरी देखील तो जर ग्राउंडच्या लगत असेल तर अगदी वेगवान रित्या जातोय. इथे मात्र धावसंख्या अगदी मदतीच्या गरजेच्या काळात हा खूप महत्वपूर्ण चौकार आलाय आणि या 4 धाव्यांनी धावफलक पुढे सरकते. एकंदरीत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 29. 12 बॉल आणि 40 ची गरज, 40 ची गरज आणि 12 चेंडू, म्हणजेच आपण पाहू शकाल प्रति षटकामागे तुम्हाला 20 धावा मात्र जमवणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक षटकात 3 षटकार आणि 2 सिंगल जर तुम्ही जमवताय तर येणाऱ्या काळात ह्या 40 धावा चेज होऊ शकतात. परंतु ते बोलणं फक्त सोपं वाटतं, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज होतील रेडी, अर्थात 5वं षटक घेऊन गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अस्मित सुतार आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र आता दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर रोहन गोवारी, ब्रँड ऑफ मासवन चा मात्र खेळाडू, एक दिग्गज खेळाडूंमधला एक, अर्थातच रोहन गोवारी. अगदी जवळून आम्ही त्याला पाहिलंय, मोठे फटके ही त्याची ओळख आहे आणि अगदी तो रोल त्याला आता मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल कारण संघ डगमगत्या स्थितीमध्ये आहे. 12 बॉल, 40 ची गरज, इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या सिंगलच्या सहाय्यानं आता इक्वेशन बदललं जात आहे. 11 बॉल, 39 ची गरज, मैदानाच्या आतमध्ये रोहन गोवारीची इंट्री झालाय. आता इंट्री झालेली आहे, तदनंतर खेळ कसा होईल हा देखील तेवढाच गरजेचा आणि महत्वाचा प्रश्न. अगदी जर आपण पाहिलं तर डगआउट आपसुकतेने त्यांच्याकडे पाहतंय की रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, म्हणजेच मोठे फटकं येणं तेवढेच गरजेची भूमिका असेल. यश आणि यश धापशी आणि सूरज पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने मात्र इथून थंड पाण्याचा जार कलेक्ट केला. थँक्यू सो मच, कारण त्यांना माहित आहे की स्पर्धा ही कोणाची नसून स्पर्धा ही माझी आहे. ज्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेला सहकार्य करतायत मासवणचे मात्र आपण पाहतोय हे 2 खेळाडू, यश धापशी आणि सूरज पवार आपल्याला पाहायला मिळाले. जाऊया मॅचकडे जिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळत आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला, 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू जाऊन पडतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आणि दुसऱ्या धावेमध्ये या धावेला रूपांतर केलं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आता फलकावरती 33-33 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 9 चेंडू आणि 36 धावा. आता इक्वेशन 9 चेंडू 36 मधून चालणार नाही. 9 चेंडू मागे तुम्हाला 6 षटकार मारायचे आहेत. या भूमिकेने तुम्हाला खेळ आता अदा करावा लागेल. चेंडू डॉट येतोय. रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न केला, दिलशानची मात्र आठवण करून देणारा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पल्लूस खूप खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार, अस्मित सुतार. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, क्षेत्ररक्षक मात्र आहेत. लॉंग लेग मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही. मी मगाशी देखील उल्लेख केला चहाडे संकुलचं मैदान जे आहे, जर अगदी कार्पेटच्या लगत तुम्ही फटके खेळतायत तर तिथे मात्र चेंडू थांबवणं भरपूर कठीण असतं. ज्या अनुषंगानं मिसटाईम जरी स्ट्रोक असला तरी देखील चौकारापर्यंत तो कन्वर्ट होऊ शकतो. आता 7 बॉल आणि 32 ची गरज, 32 ची गरज आणि 7 चेंडू. काही कमालीचा सामना रंगतोय. अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामना हा कुणाच्या बाजूला जाईल सांगता येत नाही. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर होतील तयार. आजच्या दिवसातला 3रा मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. यापुढे एका बाजूला शेतकरी, एका बाजूला मनोज फाउंडेशन, दांडी गुल. अगदी शेवटच्या चेंडूला यू मिस आय डेफिनेटली क्लीन इट यू
फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेकडे वळत असताना मिलिंद वाडांसाहेब जे मात्र पेशानं शिक्षक आहेत मासवन हायस्कूलमध्ये. तर मिलिंदजी वाडांसर प्लीज या. पेशानं शिक्षक खऱ्या अर्थानं तरुणांना घडवण्याचं ज्यांनी मात्र काम घेतलेले हाती. तर मिलिंदजी वाडांसर प्लीज आमच्या या स्पर्धेकडे तुम्ही आलात. तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही यायचं आहे. तुमचं मात्र सूर्या प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. 6 बॉल आणि 35 ची गरज. रोहन गोवारी ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे यावेळेस पहिला येईल का? चेंडू मात्र आपण पाहतोय भरपूर काळ हवेत आणि जिथे मात्र आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला झेल मात्र सुटलाय. आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर 5 बॉल आणि 32 ची गरज, 32 ची गरज आणि 5 बॉल. म्हणजेच क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सरडा रंग ज्याप्रमाणे बदलतो त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ देखील बदलत असतो. 5 बॉल 32 धावा आहेत. एखादा एक्स्ट्रामध्ये चेंडू आला आणि त्यावर जर मोठा फटका आला तर इक्वेशन पुन्हा एकदा बदलेल. परंतु गोलंदाजाला आता विशेष काही करायची गरज नाही. फक्त खेळपट्टीवर 6 चेंडू तुम्हाला प्लेन हाताळायचे आहेत. चेंडू बऱ्याच काळ हवेत. यावेळी रोहन गोवारीचा खेळ देखील समाप्तीवर. विकेटचं पतन गॉन. धन्यवाद. थँक्यू सो मच. या मॅचमध्ये आता अगदी औपचारिकता आहे बाकी म्हणायला हरकत नाही. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू अलॉंग दी कॉर्पेट खेळलाय जिथून लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरसावत आहेत. सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलाय आणि या धावसंख्या 2 संघाचं खातं मात्र पुढे सरकेल. धावा जाऊन पोचत आहेत त्या म्हणजेच अगदी शेवटच्या षटकाचा खेळ चालू असताना 2 आकार घेत. धावसंख्या आता 41 या धावसंख्येवरती आहेत. 41 धावा धावफलकावरती. अगदी 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. एका बाजूला मनोज फाउंडेशन, एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर शेतकरी. शेतकरी या संघाने नाणेफेक जिंकलं आणि एकंदरीत प्रथमतः क्षेत्रक्षण स्वीकारलं. इथून धावा चेज होणं भरपूर कठीण झालंय असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही सामने आपण पाहायला मिळाले जिथून मात्र धावा चेज बघताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. म्हणजेच प्रथमतः बॅटिंग करतंय ती म्हणजेच मनोज फाउंडेशन. 60 ते 70 धावांपर्यंत लक्ष असेल पण त्या जमवल्या जातील का हा प्रश्न अगदी महत्वाचा. शेवटचा चेंडू असेल. अगदी सिंगल मात्र मिळाली या मॅचमध्ये. आपण पाहतोय औपचारिकता. लास्ट बॉल असेल या मॅचचा. अतिशय चांगला खेळ मात्र राहिला तो म्हणजेच केके स्टार या संघांचा. आपण पाहू शकाल केके स्टार संघ अतिशय सुंदर रीतीने मात्र आपण पाहतोय हा खेळ जे साकारतात किशोर खडके साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल असेल या मॅचचा. पुढचा मॅच मनोज फाउंडेशन आपले फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. शेतकरी संघाला विनंती करतोय की आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण त्वरितच सजवून घ्यायचं आहे. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय 1 वाजलाय. यावेळी शेवटच्या क्षणाला हा फटका मात्र येतोय चांगला. सुरुवात जर आपण पाहतोय खराब राहिली परंतु शेवट गोड केलाय. षटकाराने मात्र इथे धावसंख्या पुढे पोहोचली ती म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या तर 47. परंतु जिंकलेला संघ केके स्टार किशोर खडके साहेबांचा संघ इथे मात्र जिंकतोय आणि जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल हे देखील बघणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक बर्थडे सॉन्ग. अर्थातच जयदीप पवार यांचं मात्र एक बर्थडे सॉन्ग ऐकूया. यस डीजे.